आघाडी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. यावेळी बोलताना म्हणाले की एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये तर यावं लागेल, इथे आल्यावर समजावतील किती सोबत आहेत आणि किती नाही. आघाडी टिकून राहिली पाहिजे, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ज्याची राज्यामध्ये राजकीय परिस्थिती जी निर्माण झाली आहे, आमचेही आमदार बाकीचे आमचे पार्टीचे प्रमुख सदस्य जे आहे ते विचारत असतात ते काय आहे परिस्थिती, उद्या काय होणार, काय म्हणजे आमच्या पार्टीची भूमिका काय राहणार आहे. स्वाभाविक आहे की असा अस्थिर वातावरणामध्ये पक्षाच्या प्रमुख मंडळींनी आमदार आणि बाकीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवावं या उद्दिष्टाने आजची बैठक आहे. आज जी परिस्थिती काही स्पष्ट नाही आहे, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी आता कायमच आहे. शेवटपर्यंत प्रयत्न हेच राहणार आहे की जे गेलेले लोक आहे, जे शिवसैनिक आहे किंवा बाकीचे इतर जे लोक सहकार करत होते त्या लोकांनी परत यावं आणि हे सरकार पुढेही कायम ठेवावे. दिवसागणित आता जे काही वातावरण आहे ते तुम्हाला सगळ्या लोकांना तुमच्याच माध्यमातून बऱ्याच लोकांना पोचलेलं आहे की परिस्थिती काय आहे. पण स्वाभाविक आहे की पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी किंवा आमदारांना काहीतरी म्हणजे त्यांच्याशी संवाद करावा आणि त्यांनाही काहीतरी परिस्थितीच्या बद्दल सांगावं ह्या उद्दिष्टाने याची बैठक 5 वाजता पवारसाहेब आणि अजितदादा आणि जयंत पाटीलांच्या उपस्थितीमध्ये होणार. असं आहे की मुख्यमंत्री महोदय वर्षावर राहिले की मातोश्रीवर राहिले हा काही विषय आमचा नाही आहे आणि तो काही एवढा महत्त्वाचाही नाही. सुरुवातीला बरेच दिवस मुख्यमंत्री मातोश्रीला पण राहत होते म्हणून ते काही आम्ही त्याच्यावर काही फार काही विषय म्हणजे लक्ष घातलेला नाही आहे. ठीक आहे, निश्चित परिस्थिती काहीतरी एक वेगळी निर्माण झाली आहे ते तर खरंच आहे. बरेच आमदार जे शिवसैनिक आहे किंवा आम्हाला जे साथ देणारे होते किंवा त्यांना साथ देणारे होते शिवसेनेला ते आज मुंबईला नाही. काही लोक म्हणतात की नाही खरं नाही, काही लोक तिथे जबरदस्ती गेलेले आहे, त्यांना थांबून ठेवलेलं आहे. आता नेमका काय आहे परिस्थिती खरी खोटी काय आहे ते आता काही म्हणजे 1-2 दिवसामध्ये क्लिअरच होईल. शेवटी मुंबईला तर त्यांना यावंच लागेल, कोण कोणाबरोबर आहे ते स्पष्ट होणारच आहे. परिस्थिती तर निर्माण झाली आहे त्याच्यात काय वाद नाही आहे, पण त्या परिस्थितीच्या नेमका उद्याचा काय घडणार आहे, कोण किती लोक तिथे त्यांच्याबरोबर राहणार आहे की नाही आणि त्यांची भूमिका उद्याची काय राहणार आहे अजून त्यांनी काही स्पष्ट केलेला नाही आहे की ते काय उद्या करणार आहे. ते गेले आहे खरं आहे, नाराज आहे काय असं जे जाणवलं ते त्यांच्या काही ट्विट माध्यमातून आम्हालाही जाणवलं आहे, सगळ्यांना जाणवलं आहे की आता उद्या आल्यानंतर किंवा इथे विधानसभेमध्ये की विधानसभेच्या बाहेर त्यांचा काही म्हणजे कोणता रोल राहणार आहे स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीची स्थापना केली हे खरं आहे आणि आमच्या शेवटपर्यंत प्रयत्न राहील की हा सरकार आणि हा आघाडी आमची टिकून राहिली पाहिजे. याच्यासाठी पवारसाहेब कालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना भेटले आणि त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या पाठिंबा तुमच्याकडे आहे आणि ते शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहो. आता परिस्थिती उद्या काय फायनल होते त्याच्यावर कळेल.